ओबीसी प्रश्नावर जो इम्पिरिकल डाटा पाहिजे तो इम्पिरिकल डाटा केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात देणं अपेक्षित होतं। दुर्दैवाने लोकसभेमध्ये जे उत्तर केंद्र सरकारने भाजपच्या दिलेलं आहे त्यात इम्पिरिकल डाटा जवळपास 98% बरोबर आहे आणि तो ॲक्युरेट आहे असं विधान केलेलं आहे आणि त्यानंतर तो डेटा हा कोर्टात देताना तो त्याच्यात बऱ्याच त्रुटी आहेत असं विरोधी विधान केलं आणि आता तर ते म्हणतात डेटा तसा उपलब्ध नाही। ह्या सगळ्या भूलतापा केंद्र सरकारच्या आहेत। केंद्र सरकारने भारतातल्या महाराष्ट्रातल्या नाही सगळ्या भारतातल्या ओबीसींचं फार मोठं नुकसान केलेलं आहे आणि इम्पिरिकल डाटा करण्याची पुन्हा जे यापूर्वी सर्वे झालेला आहे जो 2011 ते 2014 दरम्यान झालेला होता तसं आता पुन्हा सर्वे करण्याची पाळी केंद्र सरकारच्या आडमुठे धोरणामुळे आलेली आहे। आम्ही ओबीसीचं आरक्षण महाराष्ट्रात राजकीय जे आरक्षण आहे ते मिळवण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही पण मुद्दामून खोट घालण्यासाठी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात ही अशी भूमिका घेतली आहे आणि म्हणून फक्त महाराष्ट्रातच नाही तर मध्य प्रदेशमध्ये देखील आता ओबीसीचं आरक्षण गेलेलं आहे। उद्या गुजरात कर्नाटकमध्ये आणि थोड्या दिवसांनी यूपीमध्ये देखील हीच गोष्ट होणार आहे आणि त्यामुळं भारतातल्या ओबीसींच्या विरोधी भारतीय जनता पक्षाने घेतलेली भूमिका ही अनाकलनीय आणि दुर्दैवी आहे। ठरलेली आहे गणेश नायकांचा तिकडे पराभव निश्चित आहे का, काय सांगाल? नव्या मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने तिन्ही पक्ष एकत्रित येतील असा विश्वास आहे आणि ते जर झालं तर 100% त्या ठिकाणी भाजपचा पराभव होईल। साहेब शासकीय परीक्षा शिवसेना भाजपच्या नगर सचिवांची भेट घेतली होणारे किती नगरसेवक राष्ट्रीय संपर्कात आहे? काही नगरसेवक संपर्कात आहेत, योग्य वेळी योग्य निर्णय होतात त्यामुळं आज त्याच्यावर बोलण्याची काय आवश्यकता नाही। निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी टीका होतात त्याबद्दल काय? MPSC ला सगळ्याच परीक्षा घेता येणं शक्य नाही म्हणून हे वेगळा पर्याय मागच्या सरकारच्या काळात सुरू झालेला आहे। काही एजन्सीज आहेत की ज्यांना एजन्सीजना ह्या परीक्षा घेण्याची जबाबदारी दिली जाते, काही एजन्सी त्यातल्या ब्लॅकलिस्ट आहेत, गैरफायदा घेणारे आहेत, वारंवार असं निष्पन्न होतं आहे। फार कमी एजन्सीज आहेत की ज्या फार सक्षमपणाने अशा परीक्षा घेऊ शकतात आणि त्यामुळं परवाच गृहनिर्माण विभागात जी म्हाडाची परीक्षा होती त्यात जे आरोग्य विभागात जे ज्यांनी असा गोंधळ घातलेला त्यांच्या मागावर पोलीस असताना ही देखील माहिती कळली आणि नुसती शंका आल्यावर जितेंद्र आव्हाड साहेबांनी कुठल्याही मेरिटच्या मुलांवर अन्याय होऊ नये म्हणून ताबडतोब ती परीक्षा रद्द करण्याचा मध्यान्ह रात्री निर्णय घेतला। उद्देश हाच आहे की आपल्या राज्यातल्या हुशार मेरिटमध्ये असणाऱ्या मुलांचं कुठेही नुकसान होऊ नये त्यामुळे परीक्षा पुढं होतील, पारदर्शी होतील, हाच आमच्या सरकारचा प्रयत्न आहे।